समोर जो हा ब्रिज दिसतो आहे तो मुंबई आणि नवी मुंबईला कनेक्ट करणारा ब्रिज आहे. तर आज मला वाटतं भरती वगैरे असण्याची शक्यता आहे, त्यामुळे पाणी इथपर्यंत पोचलं आहे. मित्रांबरोबर येतो तो सायकलवर सुद्धा कधीकधी इथे. तुम्ही पण नक्की या, नक्की या. जे रेसिडेन्शियल एरिया आहे त्याच्यापासून थोडंसं दूर आहे हे मंदिर. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी सुद्धा मजेत. मी विशाल गावकर माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, माझ्यावर हर्ष, माझा भाचा. तर आम्ही आज जातो आहे उलवेमधल्या एका हिडन प्लेसवर. म्हणजे बऱ्याच जणांना अजूनही तो प्लेस माहिती नसेल, तर जवळपासच आहे. म्हणजे त्याला सी व्ह्यू पॉईंट बोलतात. म्हणजे असं जेट्टी टाईपच आहे, पण खूप छान वाटतं तिथे गेल्यानंतर. आणि सनराईज म्हणजे सूर्योदय, सनसेट, सूर्यास्त वगैरे सुद्धा तिथून छान दिसतो. तर चला जाऊया आपण बघायला. जाऊया हर्ष. हो चल. तर मित्रांनो, आम्ही आता उभे आहोत डेल्टा टॉवरच्या चौकामध्ये. बघू शकता मागे लिहिलेलं आहे आय लव्ह उलवे. आणि तुम्हाला मी दाखवतो चौक कसा आणि कुठे जातो ते. तर मित्रांनो, बघू शकता महावीर मन्नत आहे, त्याचबरोबर ह्या ठिकाणी डेल्टा टॉवर आहे. तर हा जो रोड आहे हा सरळ बामणडोंगरीच्या दिशेने जातो आणि हा खारकोपरच्या दिशेने जातो. तर आपल्याला जायचं आहे ह्या साईडला, ह्या ठिकाणी जो सी व्ह्यू पॉईंट बघायचा आहे तो ह्या बाजूला आहे. तर मित्रांनो, आपण आता चाललो आहोत सी व्ह्यू पॉईंटच्या दिशेने. आणि जाताना आपल्याला एक महादेवाचं मंदिरसुद्धा लागतं, तर मी तुम्हाला तेसुद्धा दाखवेन. या रोडवर सकाळच्या वेळेला बरेच जण जॉगिंग करायला येतात, सकाळी वॉकला वगैरे येतात आणि एक्सरसाइज वगैरेसुद्धा करतात ह्या रोडला. बघू शकता रोड रिकामी असतो, तर थोडा रस्ता आता खराब आहे. तर तुम्हाला मंदिराचा कळस दिसत असेल समोर, बघू शकता हे आहे महादेवाचं मंदिर. तर मित्रांनो, बघू शकता खूप सुंदर असं वाटतंय या ठिकाणी. इथे जास्त वर्दळ नसते, जे रेसिडेन्शियल एरिया आहे त्याच्यापासून थोडंसं दूर आहे हे मंदिर. चला आपण मंदिरात जाऊया. कालेश्वरी शिवशंभो मंदिर ट्रस्ट. मंदिराच्या सुरुवातीलाच बघू शकता तुळशी वृंदावन आहे. सुंदर असं मंदिर आहे. महाशिवरात्रीला या मंदिरामध्ये खूप मोठा उत्सव असतो, मी सुद्धा दोन वेळा येऊन गेलो आहे. बघू शकता महादेवाची सुंदर पिंडी. डाव्या बाजूला गणपती आहे, उजव्या बाजूला बजरंगबलीची मूर्ती, साईबाबा आणि संत ज्ञानेश्वर सुद्धा आहेत. तर मित्रांनो, चला महादेवाचं दर्शन करून झालं आहे, आता आपण निघूया सी व्ह्यू पॉईंटला. तर बघू शकता हा रोड थोडा कच्चा रस्ता आहे, तर थोडी गाडी सांभाळूनच चालवावी लागते. इथे मंदिराच्या बरोबर बाजूचा रोड. कालवरी बंदर जेट्टी तुम्हाला दिसत असेल. तर मित्रांनो, इथून आता मी राईड घेतो आहे. तर मित्रांनो, इथून आता मुंगूस जाताना मला दिसलं, कॅमेऱ्यामध्ये मला टिपताना आला तो क्षण. तर मुंगूस दिसणं खूप शुभ असं म्हटलं जातं. पूर्वी हे नाव लावलेलं नव्हतं, साधारणतः काही दिवसांपूर्वीच हा बोर्ड लावला असं वाटतंय. आजूबाजूला बघू शकता घनदाट झाडी आहे, थोडा अरुंद जेट्टी आहे ही, जास्त काय अशी रुंद नाही आहे. तर चला मित्रांनो, सूर्यास्त व्हायच्या आधी पोचूया जेट्टीवर.
गाडी तशी जाते आतमध्ये, तुम्ही बाईक मंदिराच्या इथे सुद्धा उभे करू शकता बाईक वगैरे, इथे सायकल वगैरे पण तुम्ही आणू शकता, पण थोडंसं पंक्चर होण्याचे सुद्धा चान्सेस आहेत कारण मोठे मोठे दगड आणि त्याला टोकं पण आहेत काही काही दगडांना. तर मित्रांनो आम्ही पोहोचलो आता कालवरी जेट्टी. हर्ष कसं वाटतंय? मस्त आहे, सुंदर आहे ना. हवा पण सुटली आहे बऱ्यापैकी आणि बघू शकता सुंदर नजरा ना. बघा खूप छान वाटतंय तुम्हाला. आता मी बॅक कॅमेऱ्याने सुद्धा दाखवतो, त्यामध्ये थोडं अजून व्ह्यू छान दिसेल. तर मित्रांनो बघा पाणी इथपर्यंत आलं आहे. काही काही वेळेला जेव्हा ओटी असते तेव्हा इथे संपूर्ण असा गाळ असतो. मी 4-5 दिवसांपूर्वीच येऊन गेलेलो तेव्हा पाणी खूप आतमध्ये होतं, तेव्हा सकाळच्या वेळेला आलेलो मी. तर आज मला वाटतं भरती वगैरे असण्याची शक्यता आहे, त्यामुळे पाणी इथपर्यंत पोचलं आहे. त्याच्यानंतर सांगायचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समोर जो हा ब्रिज दिसतो आहे तो मुंबई आणि नवी मुंबईला कनेक्ट करणारा ब्रिज आहे, नावाशेवा शिवडी लिंक रोड. समुद्रातला हा सर्वात मोठा महाराष्ट्रातला ब्रिज असणार आहे, बघू शकता. तर सूर्य आता खाली गेला आहे, नाही तर तुम्हाला सूर्यास्त दिसणार होता. थोडासा मला उशीर झाला यायला. बघा सकाळच्या वेळेलासुद्धा बरेच जण येतात इथे या स्पॉटला. समोरच्या बाजूला जे नवी मुंबई महानगरपालिकेचं जे ऑफिस आहे, झेंडा मला दिसतो आहे, कॅमेरा जेवढा दिसत नसेल, तर ते सुद्धा इथून दिसतो आहे. बघा सुंदर व्ह्यू. 4 दिवसांपूर्वी मी सकाळच्या वेळेला आलेलो मित्रांबरोबर सायकल घेऊन या स्पॉटला. तर त्यावेळी पाठीमागे मला फ्लेमिंगो जे पक्षी आहेत त्यांचा एक थवा दिसलेला. खूप मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो येतात ह्या वेळेला, तर ते सुद्धा दिसलेले सकाळच्या वेळेला. मी तेव्हा ते शूट नाही केलं असतं तर ते नक्कीच ॲड केलं असतं या ब्लॉगमध्ये. तर बघा छोटी मुलं सुद्धा मजा करतात खूप. बघा सूर्यास्ताचा सुंदर असा नजरा ना, खूप छान वाटतंय. हर्ष किती वेळ येऊन गेल्यास इथे तरी? खूप वेळ होऊन गेला हर्ष. मित्रांबरोबर सायकल, मित्रांबरोबर येतो तो सायकलवर सुद्धा कधी कधी इथे. तुम्ही पण नक्की या, नक्की या. हर्षचा आवडता स्पॉट आहे. तर मित्रांनो बघा खूप छान स्पॉट आहे निसर्गामध्ये, म्हणजे उलमेमध्ये राहणाऱ्यांना सगळ्यांना मी सांगू शकतो. जाऊ छानपैकी फोटो काढायचे असतील निसर्गामध्ये तर तुम्ही या स्पॉटवर येऊन फोटो काढू शकता, व्हिडिओसुद्धा करू शकता. बघा निसर्गामध्ये पाण्याच्या बाजूला. होड्या बघू शकता, बऱ्याच प्रमाणात होड्या दिसतात आज. तर मित्रांनो आय होप तुम्हाला हा स्पॉट नक्कीच आवडला असेल. ज्यांनी बघितला नसेल हा स्पॉट त्यांना नक्कीच हा स्पॉट आवडला असेल. आणि थोडासा रस्ता कच्चा आहे तर हा कोणाच्या अखत्यारीखाली येतो ते मलासुद्धा माहिती नाही, सिडकोच्या येतो की ग्रामपंचायतीच्या खाली. तर मी त्यांना रिक्वेस्ट करेन की या ठिकाणी येणारा रस्ता जरा चांगला केला तर या ठिकाणी येणाऱ्यांची जरा जी गैरसोय होते ती नक्कीच दूर होईल. आणि येत्या काही काळामध्ये उलवे हे मोठं शहर होणार आहे तर हा नक्कीच एक टुरिस्ट प्लेस होऊ शकतो. तर थोडं ह्या जेट्टीची जी रुंदी आहे ती जरा वाढवली असती तर बरं झालं असतं.
तर या जेट्टीवर जे येतात त्यांना मी रिक्वेस्ट करेन की तुम्ही येता, तर एक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही येता. तर इथे मी आता बघितलं काही ठिकाणी दारूच्या बॉटल पडलेल्या होत्या, तर त्यांना मी रिक्वेस्ट करेन की निसर्गाचा आनंद घ्यायला या. दारू वगैरे जे पार्टी वगैरे होती ती घरी करा कृपया करून, कारण जे येतात त्यांच्या पायाला वगैरे काचा लागण्याची शक्यता असते आणि पाण्यामध्ये जाऊन आपला निसर्ग प्रदूषित करणं पण चुकीचं आहे. तर मी आशा करतो की हा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल, आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर हा व्लॉग मी आता इथेच थांबवतो, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. Bye.